पेशवा दुसरा बाजीराव देखील 18 पकड जातींना गांभीर्याने घेत नव्हता, ते संकटात असताना त्यांना मदतीचा हात देत नव्हता, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यातील जनतेला गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा डीएनए असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. माझ्या वक्तव्यांना तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तरीही त्याचं स्वागत करतो, मात्र तुमच्या पुढे सनदशीर मार्गाने मांडलेली राज्याची वास्तविक पूर परिस्थिती तरी गांभीर्याने घ्या, असं पटोले म्हणाले. पाहुयात मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय म्हणाले. आपल्या राज्यामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये या पद्धतीची पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे असं हवामान खात्याने वारंवार सूचना देऊन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री पंचतारी प्रचार यात्रेमध्ये पक्षाच्या फिरत होते. म्हणून आम्ही गेल्या सोमवारी माननीय मुख्य सचिवांना आम्ही एक नोटीस इश्यू केला. 2005 जो आपत्ती निवारण कायदा आहे त्याप्रमाणे 60 ब प्रमाणे त्यांना आम्ही नोटीस इश्यू केला आणि त्या नोटीसच्या भीतीनं मुख्यमंत्री आपला दौरा सोडून वापस आले. आल्यानंतर माननीय स्वर्गीय श्रीमती सुषमा स्वराज यांचं निधन झालं आणि मुख्यमंत्री एक तोडका जीआर काढून त्याच्यामध्ये 500 आणि 750 मदत त्याच्या घराचे भांडे वाहून गेले असेल त्यांना आम्ही देऊ अशा पद्धतीची आमची मागणी आहे. कमीत कमी 50,000 रुपये एका परिवाराला सरकारने दिले पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये जी काही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्यामध्ये आपत्ती नैसर्गिक आपत्ती तातडीनं जाहीर केली गेली पाहिजे ही भूमिका आमची त्याच्यामध्ये आहे. आम्ही हे सगळं करत असताना आपण पाहिलं असं की कर्नाटकचे मुख्यमंत्री जे भाजपचे आहेत येदुरप्पाजी यांनी सांगितलं की आम्ही अलबट्टी धरणातलं पाणी सोडणार नाही. आता आपल्याला स्थिती आपल्या लक्षात येत असेल की अलबट्टी धरणाचं बॅकवॉटर जे आहे ते सगळं आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये येतं. वरून कोयन्याचं जो विसर्जन होतं त्याही पाण्याचं आपण पाहिलं आणि याच्यामुळे सांगली सगळं शहर पूर्ण जिल्हा पाण्याच्या खाली आलेला आहे आणि त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावरही पडतो आहे आणि आज सगळीकडे एक वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मुद्दामून महाराष्ट्राच्या जीवितहानीची काळजी न करता मुद्दामून त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षामुळे त्यांच्या कर्तव्यामध्ये त्यांनी कसूर केला आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांची जी जीवहानी झाली प्राणहानी झाली त्याच्या विरोधात आम्ही माननीय हायकोर्टात जाऊ. सोमवारी ज्या दिवशी आम्हाला कोर्ट इंटरप्रेट करेल त्या काळामध्ये पण या विषयावर दोघांवरही 302 गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेणार.